नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरलीमध्ये तुमचं परत एकदा स्वागत. आज आपण शिकणार आहोत मराठी व्याकरणातील एक घटक, तो म्हणजे भविष्यकाळ आणि त्याचे उपप्रकार. चला तर मग पाहूयात भविष्यकाळ आणि त्याचे उपप्रकार. सर्वप्रथम भविष्यकाळ म्हणजे काय, भविष्यकाळ कशाला म्हणायचं, तर क्रियापदाच्या रूपावरून जेव्हा ती क्रिया पुढे घडणार आहे असा बोध होतो तेव्हा आपण त्या काळास भविष्यकाळ असे म्हणतो. भविष्यकाळाची व्याख्या परत एकदा सांगते. ज्या वेळेला क्रियापदाच्या रूपावरून ती क्रिया आपल्याला पुढे घडणार आहे असा बोध होतो तेव्हा आपण त्या काळास भविष्यकाळ असे म्हणतो. लिहूयात व्याख्या. क्रियापदाच्या रूपावरून जेव्हा ती क्रिया पुढे घडणार आहे असा बोध होतो तेव्हा त्या काळास भविष्यकाळ असे म्हणतात. उदाहरणार्थ समीर स्पर्धा जिंकेल किंवा मीरा बक्षीस मिळवेल. दोन्ही वाक्यांमध्ये क्रियापद जर आपण पाहिलं जिंकेल मिळवेल, त्यावेळी आपल्या लक्षात येतं की ही क्रिया जी आहे ती पुढे घडणार आहे, अजून घडलेली नाही, तेव्हा आपण या काळास काय म्हणतो, भविष्यकाळ असे म्हणतो. भूतकाळ आणि वर्तमान काळाप्रमाणेच भविष्यकाळाचे सुद्धा चार उपप्रकार आहेत, ते पाहूयात आपण. भविष्यकाळाचे चार उपप्रकार. पहिला जो उपप्रकार आहे भविष्यकाळाचा, साधा भविष्यकाळ. दुसरा उपप्रकार चालू किंवा अपूर्ण भविष्यकाळ. तिसरा उपप्रकार आहे पूर्ण भविष्यकाळ. आणि चौथा उपप्रकार आहे चालू पूर्ण किंवा त्यालाच आपण म्हणतो रीती भविष्यकाळ. तर हे चार उपप्रकार आहेत भविष्यकाळाचे, साधा भविष्यकाळ, चालू किंवा अपूर्ण भविष्यकाळ, पूर्ण भविष्यकाळ आणि चालू पूर्ण किंवा रीती भविष्यकाळ. पाहूयात हे चारही उपप्रकार सविस्तर. तर पाहूयात भविष्यकाळाचा पहिला उपप्रकार, तो आहे साधा भविष्यकाळ. जेव्हा एखादी क्रिया ही पुढे घडणार असेल असा बोध होतो अशा वेळी आपण त्याला साधा भविष्यकाळ असे म्हणतो. उदाहरणार्थ समीर स्पर्धा जिंकेल, मीरा बक्षीस मिळवेल आणि मुले चित्र काढतील. तिन्ही वाक्यांमध्ये क्रियापद जर पाहिलं जिंकेल मिळवेल काढतील, यावरून आपल्याला कळतं की ही क्रिया भविष्यात घडणार आहे, म्हणून आपण याला साधा भविष्यकाळ असे म्हणतो. भविष्यकाळाचा दुसरा जो उपप्रकार आहे तो आहे चालू किंवा अपूर्ण भविष्यकाळ. चालू किंवा अपूर्ण भविष्यकाळ म्हणजे काय, तर जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यकाळात चालू असेल
किंवा पूर्ण झालेली नसेल तेव्हा आपण त्याला चालू किंवा अपूर्ण भविष्यकाळ असे म्हणतो. थोडक्यात काय, तर एखादी क्रिया ही भविष्यात सुरू होऊन ती चालू राहणार आहे असं आपल्याला सांगायचं असतं किंवा अशी जाणीव आपल्याला झालेली असते तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, चालू भविष्यकाळ किंवा अपूर्ण भविष्यकाळ. त्याचं उदाहरण आपण पाहूयात. पहिलं उदाहरण, समीर स्पर्धा जिंकत असेल, मीरा बक्षीस मिळवत असेल, मुले चित्र काढत असतील. जिंकत असेल, मिळवत असेल किंवा काढत असतील या क्रियापदावरून आपल्या लक्षात येतं की ही क्रिया भविष्यात चालू असेल, म्हणून आपण याला काय म्हणतो, चालू भविष्यकाळ. विद्यार्थी मित्रांनो, भविष्यकाळाचा तिसरा उपप्रकार आहे पूर्ण भविष्यकाळ. पूर्ण भविष्यकाळाची व्याख्या पाहूया. जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यकाळात असून ती पूर्ण झाल्याची जाणीव झालेली असते तेव्हा आपण त्याला पूर्ण भविष्यकाळ असे म्हणतो. उदाहरणार्थ, समीरने स्पर्धा जिंकली असेल, मीराने बक्षीस मिळवले असेल, मुलांनी चित्र काढले असेल. जिंकली असेल, मिळवले असेल, काढले असेल या क्रियापदांवरून आपल्या लक्षात येतं की ही क्रिया भविष्यात पूर्ण झाल्याची जाणीव आपल्याला होते, म्हणून आपण याला काय म्हणतो, पूर्ण भविष्यकाळ असे म्हणतो. भविष्यकाळाचा चौथा आणि शेवटचा उपप्रकार जो आहे तो आहे चालू पूर्ण किंवा रीती भविष्यकाळ. जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यात नेहमी घडणारी असेल तर आपण त्याला रीती भविष्यकाळ असे म्हणतो. उदाहरणार्थ, समीर स्पर्धा जिंकत जाईल, मीरा बक्षीस मिळवत जाईल, मुले चित्र काढत जातील. जिंकत जाईल, मिळवत जाईल, काढत जातील यावरून आपल्या लक्षात येतं की ह्या ज्या क्रिया आहेत या भविष्यात सातत्यानं घडणाऱ्या आहेत किंवा घडत असतील, म्हणून आपण याला काय म्हणतो, रीती भविष्यकाळ. अशा पद्धतीनं आज आपण या व्हिडिओमध्ये भविष्यकाळ म्हणजे काय, भविष्यकाळाचे उपप्रकार किती कोणते, त्याचप्रमाणे त्या चारही उपप्रकारांची माहिती आपण उदाहरणासहित पाहिली. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि येणारे नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा स्कॉलरली इन्हॅन्स द लर्निंग या चॅनलला. तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय.